देशाच्या काही राज्यात JN1 या ओमायक्रॉन COVID-19 विषाणूच्या प्रकाराचे रुग्ण आढळून येत असून मागील काही दिवसांमध्ये आपल्या राज्यातही तो रुग्ण आढळला असून यासाठी 24 तास सतर्क राहण्याच्या सूचना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्य विभाग आणि संबंधित सर्व यंत्रणांना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ठाण्यातही RT-PCR चाचण्यांची संख्या वाढवणं, सर्व आरोग्य केंद्रातील तापाच्या OPD-मध्ये येणाऱ्या नागरिकांची कोविडची चाचणी करावी, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात बेडची संख्या वाढवणं इत्यादी सूचना पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी झालेल्या बैठकीत आरोग्य विभागाला दिल्या आहेत. मागील काही दिवसांपासून जगभरामध्ये JN1 या ओमायक्रॉनच्या COVID-19 विषाणूच्या उपप्रकाराचे बाधित रुग्ण आढळून येत आहेत. याच पार्श्वभूमीवर रुग्णालयात उपचारार्थ येणाऱ्या रुग्णांची कोविडची चाचणी करण्यात यावी अशा सूचना आयुक्त अभिजित बांगर यांनी दिल्या. एखादा रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्यास त्याला उपचारार्थ दाखल करून घ्यावं, तसंच त्याच्या नातेवाईकांच्या चाचण्या करून जर लक्षणं आढळल्यास, गरज भासल्यास त्यांनाही उपचारार्थ रुग्णालयात दाखल करावं. तसंच यापैकी काही व्यक्तींना उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा इतर गंभीर आजार असतील तर अशा व्यक्तींना रुग्णालयात दाखल करावं आणि होम क्वारंटाईन असलेल्या रुग्णांचाही नियमित पाठपुरावा करून त्यांना देखील आवश्यक असलेली औषधं उपलब्ध करून देण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या आहेत.